नमस्कार, मी अनुपमा. सरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या नोकरीची बातमी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सरकारी निमसरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर राज्यात आणि देशामध्ये नेमके काय पर्याय आहेत नोकरीचे पाहूया पुढच्या काही मिनिटात नोकरीची बातमी. या भागाच्या सुरुवातीला एक वेगळी संधी. भारतीय रेल्वेबरोबर कंत्राटी पद्धतीनं व्यवसायाची ही संधी आहे. रेल्वेच्या IRCTC म्हणजेच भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन विभागात एजंट बनण्याची ही संधी आहे. IRCTC भारतीय रेल्वेतर्फे तिकीट बुकिंगसह अन्य अनेक सेवा पुरवतात आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंटच्या माध्यमातून तुम्ही IRCTC सोबत जोडले जाऊ शकता. रेल्वे एजंटसाठी शैक्षणिक पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण असे आहे. नोकरीसारखे दर महिन्याला ठरलेलं मानधन तुम्हाला मिळणार नाही, मात्र कमिशन बेसिस वर निश्चितच रोजगार मिळेल. यासाठी अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच IRCTC.com वर आपल्याला ही माहिती मिळेल. त्यासाठी प्रशिक्षणही असेल, तिकीट बुकिंग आणि या संबंधातलं प्रशिक्षण किट मिळेल. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड म्हणजेच RCF लिमिटेड या भारत सरकारच्या मिनीरत्न कंपनीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 104 जागांसाठी ही नोकर भरतीची बातमी आहे. ट्रॉम्बे किंवा थळ इथं प्रशिक्षण होणार आहे. वयाची मर्यादा आहे 21 वर्ष. HR केमिकल प्लांटमध्ये अटेंडंट ऑपरेटर, अकाउंट एक्झिक्युटिव्ह तसंच पॅथॉलॉजीमध्ये मेडिकल लॅब टेक्निशियन आणि इंजिनियरसाठी सुद्धा संधी आहे. केमिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इंजिनियर डिप्लोमा झालेल्यांसाठी संधी आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आहे 7 ऑगस्ट आणि नोटिफिकेशन वाचण्यासाठी वेबसाईट पहा RCFLimited.com. भारतीय प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये विविध विभागांमध्ये ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. 18 ते 42 वयातील महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी भरती आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही विषयातली पदवी उत्तीर्ण ही शिक्षणाची अट आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 ऑगस्ट. सप्टेंबरमध्ये यासाठी परीक्षा होणार आहे आणि या नोकरीचं अधिकृत नोटिफिकेशन पहा फक्त अधिकृत वेबसाईटवर. जॉईन टेरिटोरियल army.gov.in ही वेबसाईट आहे. आणि आता खास खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्ण संधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आली आहे. देशाचं, राज्याचं किंवा ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून आयकर विभागामध्ये नोकरीची संधी आहे. 155 जागांसाठी भरती होणार आहे. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स 8 जागा आहेत. टॅक्स असिस्टंट 83 जागा आहेत. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 64 जागा आहेत. 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता तर टॅक्स असिस्टंटसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्ष. संबंधित खेळातली पात्रता आणि पदवीधर यासाठीची अट आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 ऑगस्ट आणि त्यासाठीची वेबसाईट पहा incometaxmumbai.in. तर हे होते या भागातले सरकारी निमसरकारी नोकरीचे पर्याय. तुमच्यासाठी जो पर्याय योग्य आहे त्याचं नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर पाहून मग अर्ज करा. पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसह. नोकरीच्या बातमीत पाहत रहा झी 24 तास.